नागपूरच्या उप्पलवाडी परिसरामध्ये एका आईस फॅक्टरीमध्ये अमोनिया सिलेंडरचा ब्लास्ट झालेला आहे आणि हे दृश्य मी तुम्हाला दाखवतो. या संपूर्ण परिसरामध्ये अमोनिया गॅस जी आहे ती पसरलेली आहे. इथल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं. जे लोक 3 जण अडकले होते, जखमी होते, त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते करण्यात आलं. बघा, ही ब्लास्ट इतका भीषण होता, ही संपूर्ण भिंत जी आहे मी तुम्हाला दाखवतोय, ही संपूर्ण भिंत तुटली आणि या संपूर्ण परिसरामध्ये आत्ता अमोनिया गॅस आहे. आणि त्यामुळेच या ठिकाणी मलासुद्धा मास्क बांधून, म्हणजे रुमाल बांधून रिपोर्टिंग करावं लागते अशी परिस्थिती आहे. हे TV9 हे एक्सक्लुझिव्ह दृश्य. या संपूर्ण परिसरामध्ये ही अमोनिया गॅस जी आहे ती पसरलेली आहे आणि त्यामुळे हा परिसर खाली करण्यात आलेला आहे. बघा, ही बालाजी आईस फॅक्टरी टॉर्चच्या सहाय्याने मी तुम्हाला दाखवतोय, इथेच हा ब्लास्ट झाला आहे बघा. आणि 3 जणांना या ठिकाणाहून काढण्यात आलं. इथले फायर ब्रिगेडचे जवान आपल्या सोबत आहेत, फायर ब्रिगेडची टीम आपल्या सोबत आहेत. सर, काय सांगणार, किती लोकांचं रेस्क्यू काय झालं? 2 लोक, म्हणजे आम्ही यायच्या पहिले 2 लोक त्यांनी काढलेले आहे आणि 1 व्यक्ती आम्ही आमच्या जवानांनी काढलेला आहे. एक व्यक्ती तर त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलेलं आहे. काय झालं सर नेमकं? इथे अमोनिया गॅसमुळे त्यांना प्रॉब्लेम झाला आणि ते बेहोशमध्ये होते, त्यांना आम्ही काढलं आणि मग त्यांना हॉस्पिटलला पोहोचवलेलं. या परिसरात अमोनिया गॅस आहे, लोकांना बाहेर काढलं? हो, यांना आम्ही म्हणजे 200 मीटरच्या आतमध्ये त्यांना सगळ्यांना बाहेर काढलेलं आहे. सर्व लोकांना, राहणाऱ्या वस्तीतल्या लोकांना आम्ही आणि इथे कंपन्या वगैरे ज्या आहे सगळ्या खाली केलेल्या आहे. आम्ही या परिसरातल्या लोकांना बाहेर काढलेलं आहे. बाहेर म्हणजे त्यांना की घरून 200 मीटरच्या बाहेर काढलेलं आहे. 3 लोक झालेले आहे. आम्ही यायच्या आधी मास्क घालून तुम्ही सगळे काम, बरोबर कारण काम करताना खूप त्रास झालेला आहे, कारण अमोनिया गॅसमुळे म्हणजे श्वास आणि बोलताही नाही येत आणि तेवढा वेळ जास्त थांबता नाही येत. आपण इथे उभं आहे मगाशी या परिसरामध्ये आणि इथे उभे नव्हतं राहू शकत, म्हणजे एवढी अमोनिया गॅसचा हे बघा. या ठिकाणी म्हणजे उभंही राहता येत नाही, बोलता येत नाही, श्वास घेता येत नाही अशी परिस्थिती आहे. कारण की या संपूर्ण परिसरामध्ये पुन्हा एकदा दाखवतोय गॅस आहे आणि लोकांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 200 मीटरपर्यंत इथले लोक जे आहे त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.